फॅन रेट खूपच वेगळा आहे, कारण मुलगी भेटली नाही, पण ह्याच्यात थोडं वेगळं आहे. खूप खूप शुभेच्छा, सिनेमा रिलीज होतोय आणि तू तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगतो? पहिल्यांदा थँक्यू. एक क्रिकेटर म्हणून लहानपणापासून आवड आहे खेळायची, आणि भूमिकेबद्दल सांगायचं म्हणलं तरी एक पाटलाचा मुलगा म्हणून या फिल्ममध्ये आहे, जो की मुलीत जास्त इंटरेस्टेड नाही, कॉलेज आणि कॉमेडी किंवा दोस्तीत जास्त इंटरेस्ट आहे. पण 17 तारखेला तुम्हाला कळेल की नेमकं कसं आहे कॅरेक्टर. आता सांगून जास्त मजा नाही, आणि काहीतरी वेगळं करायला भेटत होतं, त्याचा प्रयत्न केला. एक तयारी कशी केलीस, म्हणजे कोणत्या क्रिकेटरला तू फॉलो केलंस, प्रॅक्टिस वगैरे कोणत्या क्रिकेटरची जास्त बघितलीस? नाही, मला पहिल्यापासून KL राहुलच आवडतो, पण तो जास्त क्लास आहे. आता आपल्या गावाकडचं क्रिकेट वेगळं पडतं, पण प्रयत्न केला त्याला फॉलो करायचं, त्याचे शॉर्ट्स मारायचं. आणि डिरेक्टर सोबत तुझा कसा बॉन्ड आहे, म्हणजे त्यांनी तुला काय काय कशा प्रकारे गायडन्स केलं या सिनेमा? आमची भेट पहिली पुण्यात झाली, आणि त्यांनी स्क्रिप्ट सांगितल्यानंतर मजे आले. थोडं कॉमेडी असल्यामुळं मस्त, आणि तिघं असल्यामुळं जरा मजा आली करता. आणि सुनील सर आहेत ते खूप भारी आहेत आणि खूप फ्रेंडली आहेत सेटवर पण. आम्ही त्यांच्यासोबतच प्रॅक्टिस झाली पूर्णपणे, आणि ते पण चांगले क्रिकेट खेळत होते, आम्ही सेटवर खेळत होतो सगळे मिळून. तानाजी आणि अरबाजसोबत तुझा बॉन्ड कसा आहे? पडद्यापेक्षा तर पडद्यामागचं खूप चांगलं आहे, कारण आम्ही पुण्यात एकत्र राहतो आणि खूप मजा करतो, आणि पडद्यावर तो खूप चांगलं काम झालं आहे आणि खूप चांगलं बॉन्डिंग आहे, एकत्र राहतो त्याच्यामुळे. फॅन्ड्रीमध्ये पण लव्ह स्टोरी होती आणि ह्याच्यामध्ये पण लव्ह स्टोरी, पण त्याच्यामध्ये वेगळेपण काय आणि काय काय चॅलेंजेस आले हा रोल प्ले करताना? आता हे सांगण्यात मला म्हणजे 17 कळलं तुम्हाला, फॅन्ड्रीत खूपच वेगळं आहे, कारण मुलगी भेटली नाही, पण ह्याच्यात थोडं वेगळं आहे. तुम्ही बघायला 17 तारखेला. आणि सेट वरती कधी मॅच अशी रंगली आहे का की सगळेच कलाकार येऊन? हो, डिरेक्शन टीम, प्रोडक्शन टीम आणि कलाकार सगळे. काही एक किस्सा असं सांगशील की खूप गाजलेला किस्सा? गाजलेला म्हटलं तर एक पैशावरची मॅच होती आणि डिरेक्शन टीम चिडलेली, म्हणजे सीन रेडी आता नाही खेळायचं, आणि आम्हाला काहीतरी 3 का 2 रन करायची होती. आणि सरांचा ओरडा जास्ती कोणी खाल्लाय? नाही, सर ओरडले नाहीत, सर खूप प्रेमळ आहेत, समजून सांगत होते, असं ओरडले नाही कधी असं की सर. प्रेक्षकांना तू काय सांगशील की त्यांनी हा सिनेमा? एक कॉमेडी फिल्म आहे आणि प्रत्येक कलाकाराला वाटते की काहीतरी वेगळं करावं, आणि माझा बी तोच प्रयत्न आहे की मी काहीतरी त्याला करण्याचा केला प्रयत्न आहे असं.